कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटनसुद्धा तुम्ही प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचं तुम्हाला प्रत्येक वेळी नोटिफिकेशन मिळेल. नमस्कार, मी माया परळकर. दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि सगळ्यांना शुभ दीपावली. आज आपण दिवाळीच्या पदार्थांपैकी सर्वात महत्त्वाचा आपला पदार्थ रवळी. आपण इतर बाकी सगळे कितीही पदार्थ केले तरी आपला हा पारंपरिक पदार्थ आहे रवळी. तर ती रवळी कशी करायची ते आपण बघूया. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे, हा मी हा तांदळाचा रवा घेतलेला आहे. ही आपली वाटी पूर्ण भरलेली नाहीच आहे पण साधारण तेवढाच आहे. तर हा तांदळाचा रवा मी हा घेतलेला आहे. तांदळाचा रवा काढताना मी थोडे तांदूळ धुवून वाळवले आणि थोडं तांदूळ भाजून घेतले. तांदूळ थोडेसे आपण भाजून घेतल्यामुळे रवा आपला झटकन होतो. तेवढाच वाटी मी हा गूळ घेतलेला आहे पण मी गुळात थोडंसं पाणी घालून ठेवलेलं आहे गूळ पटकन विरघळावा म्हणून. आणि आपण त्यासाठी नारळाचं दूध वापरतोय. तर नारळाच्या दुधामध्ये आपण गूळ पटकन टाकल्यानंतर नारळाचं दूध फुटण्याची शक्यता असते म्हणून तो मी गूळ विरघळून घेतलेला आहे, पाण्यामध्ये विरघळत ठेवलेला आहे. इथे वेलची आणि जायफळ पूड आणि थोडंसं आपलं ड्रायफ्रूट. आणि आता आपण थोडंसं तुपात हा आपल्याला रवा भाजायचा आहे कारण आपल्याला हा रवा जास्त भाजायची आता गरज नाही आहे. आपण थोडा भाजलेला आहे. मी हे पातेलं तापत ठेवलेलं आहे, त्याच्यातच आपण एक दोन चमचे तूप टाकूया आणि हा रवा भाजून घेऊ. हा तांदळाचा एक सारखा रवा मी चाळवून घेतलेला आहे. आपल्याला जास्त जाड पण नको आणि एकदम बारीक पण नको. आपण जास्त जाड केलं तर मग आपली रवळीची वडी पडत नाही म्हणून आपण हा मध्यमच घेतलेला आहे. आणि आता हा थोडा आपण भाजून घेऊया. तांबूस रंगावर आपण हा भाजून घेऊया. हा आपला रवा आता भाजून झालेला आहे, आता आपण काढून घेऊया. थोडा तांबूस रंगावर आपला झालेला आहे, आपण आता हा काढून घेऊया. रवा आपण काढून घेतलेला आहे. आपल्या एक वाटी रव्याला आपण दोन वाटी पाणी घालणार आहोत. म्हणजे एक वाटी आपण नारळाचं दूध घालणार आणि आपण एक वाटी साधं पाणी घालतो. एक वाटी आपण नारळाचं दूध घातलं इथे, त्याच्यात आपण ड्रायफ्रूट टाकतो, वेलची, जायफळ, त्याला साधारण सणसणलं आहे की मग आपण त्याच्यामध्ये रवा पेरणार आहोत. हे आपलं पाणी आपण उकळवणार नाही आहोत. हे आता छानपैकी सणसणलेलं आहे पाणी, तापलंय बऱ्याच वेळ आणि त्याच्यामध्ये आता आपण हा रवा घालतोय. आपला तांदळाचा हा भाजलेला रवा आहे, हा आपण त्यात घालतोय. आपला तांदळाचा रवा असल्यामुळे ह्याला आपल्या साध्या रव्यापेक्षा ह्याला अडीच पट पाणी लागतं. आपण दोन वाट्या इथे घातल्या, दुप्पट इथे घातल्या आणि थोडंसं पाणी आपल्या गुळातून येणार आहे. मी गुळ विरघळून घेतलाय कारण नंतर मग तो विरघळून आपल्याला बराच वेळ ढवळावं लागतं म्हणून मी तो गुळ विरघळून घेतलेला आहे. आणि गुळ आपण आधी घालत नाही आहोत कारण आपल्या नारळाचं दूध फुटण्याची शक्यता असते म्हणून ह्याला आता आपण एक वाफ घेणार आणि मग आपण ह्याच्यामध्ये गूळ घालणार आहोत. आणि नारळाच्या दुधाला आपल्याला नारळाचं दूध काढायला नसेल वेळ किंवा काय तर त्याच्यासाठी आपल्याला कोकोनट मिल्क पावडर सुद्धा मिळते. आपण ह्याच्यात झाकण ठेवूया, एक वाफ घेऊया. ह्याला आपण एक वाफ घेतलेली आहे. आता ह्यात आपण हा गूळ घालूया.
गूळ आपला आता विरघळलेला होता त्याच्यामुळे आपल्याला जास्त आता घाटायची गरज नाही आहे. आता हे मिश्रण आपण 2 मिनटं असंच ठेवणार आहोत, 1-2-4 मिनटं, आणि आपण त्याच्याखाली तवा ठेवणार आहोत. आणि त्या तव्यावर आपल्याला मात्र हे अर्धा तास आपल्याला हे ठेवायचं आहे. आपण यातली पूर्ण गुठळी मोडून घेतो. आपण 1-10 मिनटं गॅस कमी करून वाफेला दिलेलं होतं. आता आपण हे तव्यावर ठेवणार आहोत, एक अर्धा तासासाठी आपण हे तव्यावर ठेवणार आहोत. आणि नंतर थंड झाल्यानंतर आपण ह्याच्या वड्या पाडणार. मी गॅस कमीच ठेवणार आहे. ते आपलं थंड झालेलं आहे, रवळी आपली तयार झालेली आहे. आता आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊया. आपल्याला जसे पाहिजे तसे जाड पातळ आपण ह्याचे तुकडे करून घेऊया. आपण ह्याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत आणि आता आपण ह्या फ्राय पॅनवर शॅलो फ्राय करून घेऊया. थोड्याशा तुपावर अजून हे तळून घेतल्यानंतर याची चव अजूनही वाढते. हे आपल्या छानपैकी ह्या तळाला बेक झाले होते. ही आपली रवळी झालेली आहे. ही आपण दिवाळीच्या आदल्या दिवशी करतो आणि दुसऱ्या दिवशी आपण ही खातो. धनत्रयोदशीला आपण करतो आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण ही सकाळी खातो. अशा प्रकारे ही मी केलेली आहे. तुम्हालाही आवडेल, तुम्ही करा. ही आपली पारंपरिक पद्धत आहे रवळीची. माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर शेअर करा, मला कमेंट्स पाठवा आणि सबस्क्राईब मला करायचं आहे. धन्यवाद.